नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉइंटमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियाविशेषण अव्यय याची माहिती घेणार आहोत। या मागील व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाबद्दल माहिती घेतलं, तर आता आपण क्रियाविशेषण अव्यय याची माहिती घेणार आहोत। तर याची माहिती घेण्याआधी आपल्याला दोन शब्दांचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। कोणते आहेत ते दोन शब्द? अविकारी आणि विकारी। अविकारी याचा अर्थ काय आहे? तर पहा, लिंग वचन विभक्ती यामुळे ज्या शब्दांच्या रूपामध्ये बदल होत नाही त्या शब्दांना म्हणतात अविकारी, तसेच यांना अव्यय असं देखील म्हटलं जातं। तर आता क्रियाविशेषण म्हणजे काय आहे? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात। क्रियाविशेषण काय आहे? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो, त्याचप्रमाणे तो अविकारी देखील आहे। म्हणजेच काय? तर लिंगवचन विभक्ती यामुळे शब्दाच्या रूपामध्ये बदल होत नाही म्हणून याला म्हणतात अविकारी, त्याचप्रमाणे याला अव्यय देखील म्हटलं जातं। तर हे आता आपण उदाहरणावरून समजून घेऊयात। तर इथे पहा, रमेश जोरात पळतो, राधिका जोरात पळते, ते जोरात पळतात। तर क्रियाविशेषण कोणतं आहे या वाक्यामध्ये? जोरात, कारण पळतो हे या वाक्यामधील क्रियापद आहे आणि पळण्याची क्रिया तो कशाप्रकारे करतो? जोरात करतो। म्हणून जोरात हे काय आहे? क्रियाविशेषण। कारण क्रियाविशेषण कशाबद्दल माहिती सांगतो? विशेष क्रियापदाबद्दल। क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला आपण क्रियाविशेषण म्हणतो। म्हणून इथे जोरात हे काय आहे? क्रियाविशेषण। तर या वाक्यामध्ये देखील राधिका जोरात पळते, जोरात हेच क्रियाविशेषण आहे। इथे देखील जोरात हेच क्रियाविशेषण आहे। तर इथे पहिल्या वाक्यामध्ये रमेश हे काय आहे? पुल्लिंग, आणि या वाक्यामध्ये राधिका स्त्रीलिंग आहे। म्हणजेच लिंगामुळे या क्रियाविशेषणाच्या रूपामध्ये बदल झालेला नाही आहे। तसेच पहा, इथे ते हे काय आहे? अनेकवचनी सर्वनाम। मग या वचनामुळे देखील इथे क्रियाविशेषणाच्या रूपामध्ये बदल झालं का? नाही। म्हणजेच पहा, हा काय आहे? अविकारी शब्द। म्हणजेच लिंग वचन विभक्तीमुळे ज्या शब्दांच्या रूपामध्ये बदल होत नाही त्यांना आपण अविकारी असे म्हणतो। म्हणून क्रियाविशेषण काय आहे? अविकारी। म्हणून त्याला अव्यय असं म्हटलं जातं। त्या वाक्यामध्ये पळणे हे काय आहे? क्रियापद। पळणे हे काय आहे? क्रियापद। मग परंतु पहा, इथे रमेश, राधिका आणि ते, म्हणजेच या लिंग वचन आणि विभक्तीमुळे क्रियापदाच्या रूपामध्ये कशाप्रकारे बदल झालेले आपल्याला दिसत आहे? पळतो पुल्लिंगीसाठी, पळते स्त्रीलिंगीसाठी, आणि पळतात हे अनेकवचनसाठी। म्हणजेच क्रियापदाच्या रूपामध्ये इथे बदल झालेला आहे। म्हणून क्रियापद हे शब्दाच्या विकारी प्रकारामध्ये येतं। तर शब्दांच्या जाती आपण सुरुवातीला पाहिलं, शब्दांचे एकूण 8 जाती असतात। त्यामधील नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे काय आहेत? विकारी शब्द। आणि क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे काय आहेत? अविकारी। तर आता क्रियाविशेषण अव्ययाचे आपण आता प्रकार पाहणार आहोत। याचे 4 प्रकार आहेत। कोणकोणते ते? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय। कोणकोणते आहेत ते? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय। तर या क्रियाविशेषण अव्ययाची माहिती आता आपण घेणार आहोत। तर उदाहरणावरून आपण हे व्यवस्थित समजून घेऊयात। तर आता क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार समजून घेऊयात। तर यातील पहिला आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय। तर क्रियाविशेषण म्हणजेच काय हे आपल्याला आत्ता समजलेलं आहे की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण। तर इथे पहिलं प्रकार आहे कालवाचक। मग कालवाचक क्रियाविशेषण कसं ओळखायचं? तर पहा, ज्या शब्दावरून आपल्याला, ज्या क्रियाविशेषणामुळे आपल्याला क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ लक्षात येईल अशा क्रियाविशेषणांना म्हणायचं कालवाचक क्रियाविशेषण। तर इथे उदाहरण पहा, राकेश परवा गावाला जाईल। तर इथे जाण्याची क्रिया होणार आहे, परंतु कधी घडणार आहे ती क्रिया? परवा। म्हणजेच परवा हे काय झालं? तर क्रियाविशेषण, आणि ते आहे कालवाचक क्रियाविशेषण। कारण या शब्दावरून आपल्याला क्रिया कधी घडणार आहे हे समजलेलं आहे, म्हणून याला म्हणायचं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय। तर याची उदाहरणे आहेत सदा, सर्वदा, वारंवार, उद्या, परवा, असे भरपूर असे उदाहरणे आहेत। ते तुम्ही पुस्तकामधून देखील वाचायचं आहे। तर आता पुढील प्रकार समजून घेऊयात आपण, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय। तर या क्रियाविशेषणाच्या प्रकारामध्येच याचा अर्थ लपलेला आहे की स्थलवाचक। स्थल म्हणजे काय? ठिकाण। ती क्रिया कुठे घडत आहे, क्रियेचं स्थळ आणि ठिकाण सांगणाऱ्या शब्दावरून आपल्याला क्रियाविशेषणाचा प्रकार कळतो। कोणता? की तो स्थलवाचक क्रियाविशेषण आहे असे म्हणून। तर आता उदाहरण पाहूयात आपण, चोर मागून पळाला। तर इथे पहा, पळण्याची क्रिया ही घडलेली आहे। क्रियापद कोणतं आहे? पळण्याची आहे। म्हणजेच क्रिया कुठून घडलेली आहे?
ठिकाण कुठे आहे, मागून, म्हणून हे काय झालं, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. मग याची उदाहरणे आहेत खाली, वर, पुढून, वरून, इकडे, तिकडे, येथे, तेथे. म्हणजेच ती क्रिया कुठे घडते आहे, क्रियेचं स्थळ कोणतं आहे, क्रियाचं ठिकाण कोणतं आहे, हे ज्या शब्दावरून आपल्या लक्षात येतं त्याला आपण स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. तर आता पुढील प्रकार पाहूयात, रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर इथे पहा, क्रियेचा रीत, मग क्रिया कशी घडती आहे, क्रियेचा रीत काय आहे, हे ज्या शब्दावरून आपल्या लक्षात येतं, ज्या क्रियाविशेषणावरून आपल्या लक्षात येतं, त्यांना आपण कृतीवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. तर या वाक्यावरून आपल्या लक्षात येईल ते, कासव सावका चालतो. तर पहा, या वाक्यामध्ये चालण्याची क्रिया इथे घडत आहे. चालतो हे काय आहे, क्रियापद. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता, सावकाश. की कासव चालतो आहे, परंतु तो सावकाश चालतो आहे. म्हणजे सावकाश या शब्दावरून आपल्याला काय कळालं, की ती चालण्याची क्रिया सावकाश रीतीनं घडत आहे. म्हणजेच क्रिया कशी घडत आहे हे आपल्याला सावकाश या शब्दावरून कळालं, की तो सावकाश चालत आहे. म्हणजेच क्रियेचा रीत कळाला, क्रिया कशी घडती ते कळालं आपल्या शब्दावरून. म्हणून या प्रकारच्या क्रियाविशेषणाला आपण म्हणतो रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर याची उदाहरणे आहेत कसे, मुद्दाम, जलद, पटकन, गटगट, चटकन, हळू, सावकाश, जोरात, अशा प्रकारची ही याची उदाहरणे आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे तीनही प्रकाराबद्दल व्यवस्थित समजून घेतले आहोत. तर आता पुढील प्रकार जो आहे म्हणजे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय, याच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. आपण चौथा प्रकार समजून घेणार आहोत. चौथा प्रकार आहे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. तर पहा, या प्रकारच्या क्रियाविशेषणातून आपल्याला क्रिया किती वेळा घडलेली आहे, क्रियेचं परिमाण काय, क्रियाचं मापन काय, कशा प्रकारे झालेलं आहे, ते आपल्याला लक्षात येतं, त्यांना आपण म्हणतो संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. तर या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल, ती नेहमी लवकर येते. येण्याची क्रिया इथे घडत आहे, म्हणजेच येणे, येते हे काय आहे, क्रियापद. म्हणजेच येते हे इथे काय आहे, क्रियापद. मग ती येण्याची क्रिया कशी करते, नेहमी करते. म्हणून नेहमी हे काय झालं इथं, विशेषण. मग यामध्ये तो संख्यावाचक क्रियाविशेषणामध्ये येतो, कारण क्रिया ती ही येण्याची जी क्रिया आहे ती नेहमी करते. तर हेच आपल्याला या शब्दावरून लक्षात येतं, की ती क्रिया ही नेहमी करत आहे, येण्याची क्रिया ती नेहमी करत आहे. म्हणून याला म्हणायचं संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. तर याचे उदाहरणे पहा, भरपूर, नेहमी, अनेकदा, थोडा, अत्यंत, अगदी, बिलकुल. तर अशा शब्दावरून आपल्याला क्रिया ही किती वेळा घडलेली आहे किंवा किती वेळा घडलेली नाही हे लक्षात येतं, त्यांना आपण म्हणतो संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण क्रियाविशेषण अव्यय, विकारी शब्द काय असतात, परत क्रियाविशेषणाचे प्रकार, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर विद्यार्थ्यांना या टॉपिकवर आधारित जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण आता पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.